या सब बुलेटिन मध्ये एक ताजी बातमी येते। शिवसेना नेते राजभवनावर सध्या पोहोचलेले आहेत। राज्यपालांची भेट घेण्यासाठी आता शिवसेनेचे नेते राजभवनावर पोहोचलेत। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात आता राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि शिवसेनेचे सर्व आमदार या भेटी दरम्यान उपस्थित राहणार आहेत। तर या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांची राज्यपालांशी काय चर्चा होणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। सध्या शिवसेना नेते राजभवनावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि या संपूर्ण भेटी दरम्यान शिवसेनेचे नेते शिवसेनेचे सर्व आमदार देखील उपस्थित राहणार आहेत। तर आपण पाहतोय या क्षणाची मोठी ही बातमी। शिवसेना नेते आता राजभवनावर पोहोचलेले आहेत। एकंदरीत उद्धव ठाकरे हे राज्यपालांची आज भेट घेणार आहेत आणि या भेटी दरम्यान शिवसेनेचे नेते आणि आमदार उपस्थित असणार आहेत। तर हे नेते सध्या राजभवनावर पोहोचलेले आहेत आणि या भेटी दरम्यान एकंदरीत राज्यपालांशी काय चर्चा होते याकडे देखील आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय। सबको मिले अगदी थोड्याच वेळात आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि शिवसेनेचे नेते सध्या राजभवनावर पोहोचलेले आहेत। या भेटी दरम्यान शिवसेनेचे नेते आणि आमदार देखील उपस्थित असणार आहेत। तर आपण पाहतोय आता शिवसेनेचे नेते सध्या राजभवनावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि या भेटी दरम्यान शिवसेनेचे नेते आणि आमदार देखील उपस्थित असणार आहेत। तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे। प्रशांत, शिवसेनेचे नेते आता राजभवनावर पोहोचलेले आहेत, काय अधिक माहिती? प्राजक्ता, बरोबर आहे। शिवसेनेचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत जे नेते आहेत ते आता राजभवनात येण्यास सुरुवात झाली होती। यापूर्वी साधारणतः 3:30 सुमारास हे नेते राज्यपालांना भेटणार होते, मात्र राज्यपालांकडनं किंवा जे नवनिर्वाचित जे आमदार आहेत निवड झाली आज नेतेपदी एकनाथ शिंदे आणि यापूर्वी आदित्य ठाकरेंसह हे सर्व आमदार भेटणार, मात्र नंतर असं नियोजन करण्यात आलं की स्वतः पक्षाचे सर्व उद्धव ठाकरे देखील या आमदारांसोबत राज्यपालांची भेट घेत आहे। निश्चितच राज्यामध्ये ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे पिकांचं याबाबत देखील लवकर नुकसान भरपाई मिळावी
तसेच काय उपाययोजना करता येईल आणि या संदर्भात नवीन आमदारांना राज्यपालांसमोर देखील या संदर्भात भेटण्यासाठी उद्धव ठाकरे राहून थोड्या वेळात राजभवनात दाखल होत आहे. अगदीच प्रशांत, एकंदरीत शिवसेनेकडून आता दबाव तंत्राचा वापर केला जातोय असं म्हणता येईल का? सध्या असंच म्हणता येईल, कारण एका पद्धतीने सत्तेत वाटा 50-50 असावा जो फॉर्म्युला ठरला होता तोच आम्ही मागत आहे आणि त्यापेक्षा आम्हाला जास्त काही नको असं देखील उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेच्या संदर्भात भाजपकडनं जे येत आहे म्हणजे विचार येत आहे समोर किंवा याविषयी चर्चा व्हायला नाही अशा प्रकारचे वेगवेगळे विधानं जे येतात भाजपकडनं, त्यामुळे निश्चितच कुठंतरी हा दबाव तंत्राचा अवलंब करून भाजपवरती दबाव कसा आणता येईल आणि जास्तीत जास्त खाते कसे मिळवता येईल हा हेतू असू शकतो प्राजक्तचा. नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि राजभवनावर सध्या शिवसेना नेते पोहोचलेले आहेत आणि या भेटीदरम्यान शिवसेना नेते तसंच आमदार देखील उपस्थित असणार आहेत.